या सगळ्या बाबीमध्ये ऊसतोड मजूर मुकदम वाहतूकदार याला कायदेशीर अधिष्ठान द्यावं हीच प्रमुख मागणी आमच्या सगळ्यांची आहे। कारण याला कायदाच नाही। अरे झाडू मारणाऱ्यांसाठी कायदा होतो, संडास साफ करणाऱ्यांसाठी कायदा होतो, भांडी घासणाऱ्यांसाठी कायदा होतो, मिस्त्रीच्या हाताखाली म्हणजे वेठबिगारी काम करणाऱ्यांसाठी त्याला कायदा होतो आणि ऊसतोड कामगाराला वाहतूकदाराला मुकादमाला कायदा होत नाही। हे दुर्दैव आहे या देशाचं। या राज्यामध्ये आता आम्ही राज्य सरकारच्या पुढे हाच प्रश्न घेऊन जाणार नाही की याला कायदेशीर अधिष्ठान द्यावं। लोक कोणी पळून गेले तर त्याला कंपनी ॲक्टच्या अंदर आणायचं का असंघटित कामगाराच्या अंतर्गत आणायचं? कोणत्या कंपनी सेक्रेटरीने अभ्यास करावा, राज्य सरकारने अभ्यास करावा आणि याला कायदा करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। लोक हे फक्त ऊस तोड्यामध्येच नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये वाईट आहे। तुम्ही आमचे लोकांना पळून जाणारे उचली घेऊन जाणारे असे म्हणून बदड बदड बदडून हे विषय संपू नका। विषय क्रीडा क्षेत्रामध्ये 5% वाईट आहेत, डोपिंग वगैरे करतात। व्यापाऱ्यामध्ये 5% 10% लोक वाईट आहेत। अगदी म्हणजे डॉक्टर की व्यवसायामध्ये आहेत। जास्तीचा पाऊस जिथे होईल ओला दुष्काळाची मागणी आहे, ती मागणी रास्त आहे। परंतु जास्तीचा पाऊस झाला त्याचे काही निकष आहे, त्या निकषाच्या पुढे गेल्याचे मदत व पुनर्वसन मी खातं सांभाळलेलं आहे, मला माहिती आहे। त्याला नुकसान भरपाई जी आहे ती तातडीने शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं अतिपावसामुळे नुकसान झालं असेल, नदीच्या कडेचा शेतकरी असेल, 100 mmच्या पुढं 60 mmच्या पुढं जर पाऊस पडला तर आपल्याला त्याला नुकसान भरपाई करता येईल। 1 मिनिट ऐका। FRPच्या पैशातूनच आमचे पैसे देतात हे साखर कारखानदारे आमच्यावरती उपकार करत नाहीत। साखर कारखाने आम्हाला एक दामोजी पंतसुद्धा देत नाहीत। साखर कारखाने आमच्याबरोबर करार कुठं करतात? ट्रस्टबरोबर करार आहेत आमचे, साखर कारखान्याबरोबर कुठं करार आहेत? आम्हाला एक पैसासुद्धा ते देत नाहीत। आमचे पैसे जे आहेत शेतकऱ्याच्या FRPमधून जी देश पातळीवरती FRP ठरते त्याच्यामध्ये HNT हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्ट हे आमच्या शेतकऱ्याच्या FRPतून कापून आम्हाला देतात।